आज जे केंद्रामध्ये ओबीसीच्या हितामध्ये केंद्र सरकारने जे बिल आणलेले आहे ओबीसीला आरक्षण देण्याबद्दल राज्य सरकारचे अधिकारांमध्ये जे बिल आणलेले आहे आज शिवसेना जे आतमध्ये जे ऑपोजिशन म्हणून ते हल्ला करत आहे मला एक गोष्ट समजत नाही शिवसेनाचे पोटात काय आणि पोटात काय जर ओबीसीचे न्यायासाठी आपण आवाज उचललात आहे तर आज जे बिल आणलेलं आहे त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे होता त्याच्यावर चर्चा आपण केली पाहिजे होती पण ते ना करताना राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही हाऊसमध्ये आपण सपोर्ट करून ओबीसीला न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे होतं ज्या पद्धतीने केंद्र सरकारने आज केलं पण ते ना करताना आतमध्ये फक्त हल्ला करण्याचं काम हे शिवसैनिक करत आहे तर मला फक्त एकच विनंती आहे जे राज्य सरकारने दोन पाऊल समोर घेऊन ओबीसीला न्याय देण्याबाबत जे बिल आलेलं आहे त्याला सपोर्ट केला पाहिजे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि राज्य सरकारने ओबीसीला आरक्षण देऊन त्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे पण ते ना करताना शिवसेनेचं काम फक्त ओरडणं आहे आणि ते लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही हाऊसमध्ये तेच काम करत आहे पण माझी विनंती आहे की ओबीसीला न्याय देण्यासाठी आपण समोर या ज्या पद्धतीने केंद्र सरकार आलेली आहे।